महाराष्ट्र की आराध्या देवी तुलजा भवानी के सोने के आभूषण चोरी जा रहे हैं और सरकार कुछ कर नहीं रही है। इस मामले की जांच होनी चाहिए, यह मांग विधायक महादेव जानभोर ने सभागृह में की। आराध्या दैवत असलेल्या तुलजा भवानी च्या देवीचा 1 किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट गायब असल्याचे आणि दागिने तपासणी समिती दिसून आले असून तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच सादर केला आहे। केवळ मुकुटच नव्हे तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे। त्याचबरोबर देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात आलेले सोन्या चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचे उघडकीस आले आहे। सदरील प्रकरणी अद्यापही पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून या अहवालावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। तरी शासनाने या प्रकरणे तातडीची दखल घ्यावी म्हणून मी निलमताई गोरे आदरणीय सभापती महोदयांनी मला मुद्दा उपस्थित करण्याची संधी दिली आणि त्याद्वारे मी दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि आजच्या आज उद्या 4 वाजता पोलीस पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे। आणि त्याच वेळेस 4/10/2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जनस्वागत यात्रेच्या निमित्तानं तुळजापूर येथे दर्शनात गेले असता तेथील सुरक्षा रक्षकाने गाभाऱ्यात जाण्यापासून मला स्वतः रोखले होते आणि माझ्या अगोदर छत्रपती संभाजीराजेंना सुद्धा गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला होता। तर मी एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या प्रशासन व विश्वस्तांची चौकशीवर आणि दोषीवर कडक कारवाई राज्य सरकारनं करावी या आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो।